आज आज आपण आहोत चाकूर तालुक्यातल्या कबन सांगवी या गावी आहेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जाणून घेऊया की इथली जी शाळा आहे ही शाळा बोलक्या भिंती असलेली शाळा आहे आणि कशा प्रकारचं त्यांना योगदान लाभलेलं आहे कशा प्रकारे त्यांनी आणि इथल्या मुख्याध्यापकाने शाळा ही बोलकी शाळा बनवलेली आहे हे त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार सर सर्वप्रथम तुम तुमच्या आमच्या नगरीमध्ये आल्याबद्दल मी सर्वप्रथम गावकऱ्यांच्या वतीने आणि जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आपलं अभिनंदन करतो काय आपलं नाव काय आहे माझं नाव आहे धनराज व्यंकटराव बाचीफळे राहणार कबरसांगीव तालुका चाकूर जिल्हा लातूर आपण शाळा व्यवस्थापन समितीच्या कुठले पदाधिकारी मी शालेय समिती व्यवस्थापन समितीवर चार वर्षापासून अध्यक्ष म्हणून आहे काय सांगाल की आपली शाळा जेवढ्या बोलक्या भिंती आहे ते कशा प्रकारे तुमच्या मुख्याध्यापकाने आणि तुमच्या गावाचं योगदान कशा आम्ही सर्वप्रथम ही अगोदर शाळा मी पत्रमुक्त केली काही बजेट घेऊन आणि ह्या चालू सरपंचाकडून काही बजेट घेऊन दोन चार खोल्या आमच्या अगोदर पत्रमुक्त केलं कारण पावसाळ्यामध्ये गळत असत होती जिल्हा परिषद सदस्याकडे पाठपुरावा करून हा शाळेला सलाब टाकून घेतला पूर्ण शाळा आज पत्रमुक्त आहे आणि पिण्याचं पाणी शुद्ध अगोदर आणि निसर्ग असं सौंदर्य असं वृक्ष लागवड करून मी शाळा अगोदर सुंदर बनवली आणि हेडमास्तर जी काही निधी येतो शासनाचा शाळा सुधार त्याच्यामधून आणि काही ग्रामपंचायतच्या माध्यमातून काही वर्गणी करून लोकवाट्यामधून ही बोलक्या के भीती केलेली येतात आणि शाळेसाठी कॉम्प्युटर पहिली ते सातवीपर्यंत पर्यंत आमची ही शाळा आहे कॉम्प्युटर दिलेला आहे वीडसीडी दिलेली आहे एखादी शिक्षक जर आपल्या रजेवर असला तर ते विद्यार्थ्यासाठी टी व्हीच्या माध्यमातून त्यांना अभ्यासक्रम देण्यासाठी शाळेमध्ये उपक्रम राबविलेला आहे आणि जे काही शासनाचा चुकीचा निर्णय आहे पटसंख्येवर जे शिक्षक देतात आमच्या इथं पहिली ते सातवी आज वर्ग आहेत आणि शिक्षक पाच आहेत दोन वर्गासाठी शिक्षक कमी आहेत ही जे काही शासनाचे धोरण आहेत हे चुकीच्या असल्यामुळे विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी सहकार्य होत नाही आणि जे काही मुख्याध्यापक आहेत इथं ते काही शासनाच्याच कामामध्ये मग्न असतात टपालामध्ये शासनाचं काहीतर बिओचं काम येतं पुन्हा जनगणनेचं काही येतं त्यांच्याकडं म्हणून जी काही शासनाचा चुकीचा निर्णय पटसंख्येवर जी वर्ग आहेत इत्ता पहिले ते सातवीपर्यंत सात शिक्षक इथं गरजेचे आहेत आणि तरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढेल आणि ग्रामीण भागामध्ये शिकणारे जी, जी विद्यार्थी आहेत ते मजुरांचे शेतकऱ्यांचे आणि कामदारांची आहे त्यासाठी बाहेर जाऊन शिकणं होणार नाही इथं ट्यूशनची सुविधा नाही गावामध्ये आणि आज आमच्या गावामधली शाळा ही जुनी आहे स्थापना जवळजवळ एकोणीसशे सत्तेचाळीसची स्थापना आहे आमच्या शाळेम गावामध्ये बारावीपर्यंत ही शाळा आहे महात्मा फुले माध्यमिक विद्यालयसुद्धा आहे तिथे पाचवीपासून वर्ग आहेत पटसंख्या इथली वाढत नसल्यामुळे गुणवत्ता वाढण्यासाठी आम्हाला शासनानं सहकार्य करणं गरजेचं आहे निश्चितच ग्रामपंचायत असेल किंवा चौदा वित्त आयोग आणि इथल्या लोकसहभागातून इथली शाळा जी आहे ती बोलकी झालेली आहे परंतु त्यांनी अतिशय महत्वाचा प्रश्न मांडलेला आहे तो इथल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून इथे पटसंख्या जरी कमी असले तरी या ठिकाणी परमनंट शिक्षक असावेत आणि त्या विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन केलं जावं अशी त्यांची माफक अपेक्षा आहे कॅमेरामॅन बुद्धभूषण गायकवाड सह सुशील वाघमारे महावार्ता न्यूज चाकूर